करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर कायदा दोन हजार अठराच्या अंमलबजावणीसाठी आज विधी न्याय विभाग आणि देवस्थान समिती अधिकारी यांची मुंबईमध्ये बैठक झाली पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मान्यतेनंतरच या कायद्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला करवीर निवासिनी श्री अंबाबे मंदिरात शासकीय पुजारी नियुक्त करणे यासह पंढरपूरच्या धर्तीवर अंबाबे मंदिरासाठी स्वतंत्र कायदा करण्याचा निर्णय सन दोन हजार अठरामध्ये घेण्यात आला होता या कायद्याच्या अनुषंगानं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं तीन वेळेला पुजाऱ्यांच्या मुलाखतीसुद्धा घेतल्या होत्या तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी त्यावेळेचे जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची एकसदस्यीय समिती नियुक्त केली होती राज्य शासनानं यासंबंधीचा अंतिम निर्णय घ्यावा असा अहवाल या समितीनं सादर केला होता दरम्यान न्याय विभागानं स्वतंत्र समिती नेमून कायद्याचा मसुदा तयार केला त्याला सतरा एप्रिल दोन हजार अठरा रोजी राज्यपालांनी मंजुरी दिली पण अजूनही या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही महाविकास आघाडी सरकारकडून आता या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत आज विधीन्याय राज्यमंत्री आदिती तटकरे देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे तसंच मंत्रालयातील सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची मंत्रालयामध्ये बैठक झाली न्याय विभाग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे असून कायद्याच्या अंमलबजावणीसाठी त्यांची मान्यता घेतली जावी असं आजच्या बैठकीमध्ये ठरलं